हॅलो मुलानो मागील धड्यात आपण वापर करून कोणत्याही संख्येला वेगवेगळ्या वेग प्रकारे लिहायला शिकलो या धड्यात आपण ह्याची आणखी काही मनोरंजक उदाहरणे पाहू बबलू खूप खोडकर आहे तसेच नेहमी तो इतर मुलांची चेष्टा करत असतो एके दिवशी बबलूच्या स्वप्नात एक परी आली आणि तिने बबलूला सांगितले की जर त्याने आपल्या खोड्या थांबवल्या नाहीत तर त्याचे नाक लांब होईल दुसऱ्या दिवशी जेव्हा बबलू झोपेतून जागा झाला तेव्हा त्याला वाटलं की तो केवळ स्वप्न होतं आणि नेहमीप्रमाणे तो इतरांच्या खोड्या काढू शकतो बबलूने राजूची टर उडवली आणि ताबडतोब त्याचे नाक थोडेसे मोठे झाले बबलू घाबरला दिवसभर तो खोड्या काढतच राहिला आणि त्याचे नाक अजून जास्त लांब लचक वाढतच गेले त्या रात्री बबलू खूप दुःखी होऊन झोपून गेला रात्री त्याच्या स्वप्नात पुन्हा तीच परी आली बबलूने परीला विचारले की काय करावे म्हणजे त्याचे नाक पुन्हा पहिल्यासारखे होईल ह्यावर परीने त्याला सांगितले की एकतर त्याने खोड्या काढणे थांबवले पाहिजे आणि त्याचसोबत त्याला पुढील दोन रात्री परीने विचारलेल्या कोड्यांचे उत्तर द्यावे लागेल तरच त्याचे नाक पहिल्यासारखे होईल परीने बबलूला हे नंबर दाखवले आणि सांगितले की त्याला ह्या तीन नंबराचा वापर करून बेर्जेच्या साहाय्याने तीन वेगवेगळ्या प्रकारे एकाहत्तर ही संख्या बनवावी लागेल तसेच लक्षात असू दे की एका वेळा फक्त दोनच अंक येणे आवश्यक आहे दुसऱ्या दिवशी बबलू दिवसभर निराश होऊन भटकत राहिला आणि त्याने कोणाच्याही खोड्या काढल्या नाहीत परंतु त्याला परीच्या कोड्याचे उत्तर काही सापडले नाही शेवटी दिवस मावळताना त्याने चंदाकडे मदतीची याचना केली चंदाने प्रथम अकरा आणि साठ जोडून एकाहत्तर बनवली त्यानंतर तिने सत्तर मध्ये एक जोडून पुन्हा एकाहत्तर बनविले आणि शेवटी तिने एकवीस आणि पन्नास जोडून तिसऱ्यांदा एकाहत्तर बनवले त्या रात्री बबलूने चंदाने सांगितलेली उत्तरे परीला दाखवली चंदाची उत्तरे बरोबर होती परीने बबलूचे नाक थोडेसे नीट केले आणि या पुढच्या क्रमांकाने पुन्हा एकदा तीन प्रकारे नव्याण्णव ही संख्या बनवण्यास सांगितले परंतु ह्यावेळी एका वेळा फक्त तीनच अंक घेण्यास सांगितले ह्यावेळी संख्या खूप जास्त होत्या आणि चंदा त्याला मदत करू शकली नाही त्याचवेळी गग्गूने कोडे सोडवण्यास ह्या प्रकारे बबलूला मदत केली त्यांनी त्या बेरजा काढून टाकल्या ज्यांच्या संख्या परीच्या यादीमध्ये नव्हती अशा प्रकारे गग्गूला कोड्याची तीन उत्तरे मिळाली बबलूने रात्री गग्गूने सांगितलेली उत्तरे परीला दाखवली गग्गूची उत्तरे देखील बरोबर होती परीने बबलूचे नाक पहिल्यासारखे नीट केले बबलूने आता ह्यापुढे खोड्या करणार नाही असे वचन दिले आहे मुलानो आपण ह्या धड्यात बेरजेचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीने कोणतीही संख्या लिहिण्याची काही मनोरंजक उदाहरणे पाहिली